Our second speaker is Honorable Guru Prasad Ghadi sir from the Esther College of Arts, Commerce and Science, Devgarh, Sindhudurg. May I call upon Ghadi sir to address the gathering? Thank you, ma'am. Am I audible? Madam? Yes, sir, you are audible. राइट शिक्षण संस्थेच्या वीरवाजे आभार व्यक्त करतो की तुम्ही मला संधी दिली यासाठी. या वर्कशॉपचे कन्व्हेनर केंगार सर, त्याचप्रमाणे आयक्यूसी कोऑर्डिनेटर डॉक्टर राहुल पाटील सर, ऑर्गनायझर सेक्रेटरी कामळे सर आणि प्राचार्य डॉक्टर पवार सर, या सर्वांचाही मी आभारी आहे. पाटील सरांनी, डॉक्टर सरदार पाटील सरांनी आता बऱ्यापैकी तुम्हाला गायडन्स केलेला आहे की गुड गव्हर्नन्स मध्ये जीआयएसची भूमिका काय किंवा जिओ स्पेशल टेक्नॉलॉजीची भूमिका काय. तर यात प्रामुख्याने आपण मी तुम्हाला आढावा घेऊन दाखवणार तो क्यूजीएस या सॉफ्टवेअरचा. मगाशी विद्या मॅडमनी पण एक प्रश्न विचारला होता की आरजीएस आणि क्यूजीएस, आणि सरांनी पण ते उत्तर दिलेलं की आरजीएस जे आहे ते बेस्ट आहे, कारण ते आहे ते पण परंतु ते पेएबल आहे, वी कॅन नॉट अफोर्ड इंडिव्हिज्युअली. म्हणजे प्रत्येक जर व्यक्तिक्रिया त्याच्यासाठी काही तेवढं काही ते खर्चिक आहे, त्यामुळे ते आपण सगळेजण खरेदी करू शकतील असं नाही. परंतु क्यूजीएस जे आहे ते त्यातल्या त्यात त्याच्या खालोखाल बेस्ट आहे आणि विच इज फ्रीली अवेलेबल, इट्स ओपन सोर्स सॉफ्टवेअर. आता मी तुम्हाला काय सगळ्या क्यूजीएस एकंदर ते सॉफ्टवेअर काय आहे आणि त्याच्यातनं बेसिकली जीआयएस सॉफ्टवेअर जे आहे ती बेसिकली अनालिसिस टूल्स असतात किंवा बेसिकली मॅप मेकिंग सॉफ्टवेअर असतात की ज्याचा वापर आपण मॅप मेकिंगसाठी करू शकतो. आणि विशेषतः जे काही भूगोलातले संशोधन करणारे असतील, मग विद्यार्थी असतील किंवा त्याचप्रमाणे शिक्षक वर्ग असतील किंवा इतर संशोधक देखील, तर यांच्यासाठी आरजीएस मध्ये जसे मॅपिंग होते तसंच क्यूजीएस मध्ये देखील त्याच प्रकारचं मॅपिंग होऊ शकतं. त्याच्यामध्ये मॅप कसा तयार करतो त्याचा देखील आपण आढावा घेऊ. आणि सर्वप्रथम सॉफ्टवेअर म्हणजे काय आणि ते डाउनलोड कसं करता येईल किंवा त्याच्यात ते काही ऍस्पेक्ट वगैरे कसे आहेत, त्या सगळ्यांचा एकंदर आपण इथे आढावा घ्यायचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, मी स्क्रीन शेअर करतो. सर स्क्रीन दिसते आहे. दिसते हॅलो, सर. मी इथे बेसिकली आता गुगलची विंडो ओपन केली आणि इथे क्यूजीएस डाउनलोड असं जरी तुम्ही नुसतं टाकलं आणि सर्च केलं तरी इथे जी पहिली लिंक येते डाउनलोड क्यूजीएस HTTP डाउनलोड क्यूजीएस .org, यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर आपण रिडिरेक्ट होऊन त्यांच्या साइटला जातो. आणि इथे देखील बरेचसे सगळे ऑप्शन आहेत, म्हणजे अपडेटेड ज्या असतील विंडोज साठीचे ते वर्जन इथे आलेले असतात, कारण याच्यात सॉफ्टवेअरमध्ये जसं मोबाईलचं व्हॉट्सअप आणि अपडेट होत राहतं, नवीन नवीन त्याच्यात ऍडिशनल येत राहतात, तसं यांची क्यूजीएसची टीम आहे ती त्याच्यात अपडेट करत असते. आणि त्याचप्रमाणे आपल्याला ज्या काही म्हणजे आपल्या गरजेनुसार, म्हणजे विंडोज वर्जन असेल, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असेल, तर त्याच्यासाठीची ही सॉफ्टवेअर इथे आहेत डाउनलोड करण्यासाठी. त्यानंतर पुन्हा ही देखील स्टेबल वर्जन आहे, म्हणजे काही बेसिकली त्याच्यात स्टेबल वर्जन असतात आणि काही अपडेटेड पण राहतात, कारण अपडेट झाल्यानंतर मग कसं होतं की काही ऑप्शन थोडे बदलले जातात, मग त्यापेक्षा तुलनेनं काम करताना नेहमी स्टेबल वर्जन असलेलं ते डाउनलोड करून घेतलेलं खूप चांगलं राहतं. आणि त्यात दुसरी गोष्ट म्हणजे की आपला लॅपटॉप किंवा पीसी जो 32 बिट किंवा 64 बिट जसा रिझोल्यूशनचा असेल त्यानुसार ते सॉफ्टवेअर एकदा क्लिक केलं की डाउनलोड होतं. आणि इन्स्टॉल करण्याची पद्धत देखील खूप सोपी आहे, फक्त नेक्स्ट नेक्स्ट करत जावं लागतं. आणि त्याचप्रमाणे बाकीचं देखील, म्हणजे जर मॅक ओएस सिस्टीम असेल, लिनक्स असेल, तरी देखील त्यांच्यासाठी वेगळे इथे त्या सॉफ्टवेअरला सपोर्ट करणारे क्यूजीएसचे वर्जन्स आहेत. आता आपण जरा आढावा घेऊया या क्यूजीएसचा. तुम्ही जेव्हा इन्स्टॉल करता तेव्हा अशा प्रकारचा एक आयकॉन इथे येईल किंवा त्याचं शॉर्टकट करून घ्यावा लागेल आणि त्याच्यावर डबल क्लिक केल्यानंतर ते सॉफ्टवेअर ओपन होतं.
आणि हे फ्री सोर्स सॉफ्टवेअर असल्यामुळे कोणीही ते डाउनलोड करून वापरू शकतं. आणि दुसरं युजर फ्रेंडली पण खूप आहे, त्याच्यामुळे एकदम म्हणजे खूप सोप्या प्रकारे देखील यात मॅप करता येतात. इंटरफेस देखील खूप चांगला आहे आणि सर्वसामान्यपणे म्हणजे कुठचेही म्हणजे रिसर्च रिलेटेड मॅप करायचे असतील, लोकेशन मॅप करायचे असतील, किंवा इव्हन ट्रिप फील्ड असेल जे आपल्याला सर्व रिपोर्ट वगैरे करायचे असतात त्यासाठी त्यासाठी देखील विद्यार्थ्यांना हे खूप उपयुक्त आहे. त्याची सर्वप्रथम आपण ही स्क्रीन बघतोय आणि यातले काही ऑप्शन्स आहेत. इथे ब्राउझर पॅनल आहे, म्हणजे यातनं तुम्ही कुठल्याही फोल्डर मध्ये ब्राउज करून तुमची संबंधित फाईल तिकडे ड्रॅग करून आणू शकता. लेअर पॅनल आहे, म्हणजे इथे ते लेअर जे आपण डिजिटाईज करू किंवा क्रिएट केले असतील किंवा ओपन केलेले असतील ते इथे डिस्प्ले होतात. त्याचप्रमाणे बाजूला इथे स्टेटस बारला कोऑर्डिनेट येतात, म्हणजे जी आपली कोऑर्डिनेट सिस्टीम आपण अप्लाय केलेली असेल त्यानुसार इथे अक्षरवृत्त रेखावृत्त यांचे संदर्भ आपल्याला दिसतात. इथे त्याचं स्केल दिसतं. त्याचप्रमाणे इथे बाकीच्या गोष्टी म्हणजे प्रोजेक्ट मेनू, यातनं आपण न्यू प्रोजेक्ट म्हणून एखादी सेव्ह करू शकतो की प्रोजेक्ट आपण ओपन करू शकतो. इथे प्रॉपर्टी आहे, त्याच्यातनं काही प्रॉपर्टी आपण आपल्याला बदलता येते. त्याचप्रमाणे याचं मॅप लेआउट घ्यायचं असेल तर ते आपण इथून घेऊ शकतो. त्यानंतर एडिट मेनू, यात कट कॉपी पेस्ट, त्यानंतर काही फीचर्स आहेत जसं की ऍड सर्कल, ऍड रिंग ऍड करायची असेल एखाद्या भोवती एखाद्या ऍस्पेक्ट भोवती तर तसं करता येऊ शकतं. त्यानंतर डिलीट रिंग, त्यानंतर स्प्लिट फीचर, म्हणजे दोन पॉलिगॉन वगैरे असतील तर त्यांचे तुकडे करायचे असतील किंवा दोन लगतचे पॉलिगॉन मर्ज करायचे असतील तरी देखील इकडे ऑप्शन्स आहेत. व्ह्यू मध्ये व्ह्यू रिलेटेड झूम इन आउट या संदर्भातलेच आहेत. लेअर हा एक महत्वाचा भाग राहतो, लेअर मेनू, यातनं क्रिएट क्रिएट लेअर आणि ऍड लेअर, म्हणजे जेव्हा आपण लेअर तयार करतो तर ते एखादी रास्टर लेअर असेल किंवा वेक्टर लेअर्स असतील ते आपल्याला ऍड करायचे असतील तर इथून आपण करू शकतो. आणि नवीन तयार करायचे असतील तर बेसिकली आपण रास्टरवरनं वेक्टर लेअर तयार करतो, म्हणजे जे शेप फाईलचे असतात क्रिएट लेअर मधून ऍड शेप फाईल लेअर मधून करू शकतो. अर्थात यासाठी आपल्याला कुठला तरी बेस मॅप हवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे किंवा एखादी जिओ रेफरन्स केलेली आणि त्यानंतर प्रोजेक्शन केलेली टोपोशीट. आणि मग त्यानंतर जिओमेट्री टाईप, या जिओमेट्री टाईप मध्ये बेसिकली आपण तीन टाईप वापरतो. एक तर पॉइंट, म्हणजे बिंदूने डिजिटाईज करता येणारे घटक जसं की वस्त्या असतील, झाडं असतील, बोरवेल असतील, हे टोपोशीटवरचे घटक आपण बिंदू घटकाने म्हणजे पॉइंट घटकाने दर्शवू शकतो. लाईन म्हणजे लिनियर फीचर, म्हणजे रस्ते असतील, त्याचप्रमाणे कालवे असतील, एखादी पॉवर लाईन असेल, म्हणजे थोडक्यात ज्या रेषाकृती ज्या काही असतील ते सगळे फीचर आपण लाईनने दाखवू शकतो. आणि पॉलिकॉन जे काही लांबी रुंदी असेल असे घटक आहेत जसं की एखादं जंगल क्षेत्र असेल किंवा एखाद रोवर असेल तर ते आपण पॉलिकॉन डिजिटाईज करू शकतो. अर्थात हे शेप फाईल तयार होतात त्याच्या आणि ते वेक्टर लेअर्स आहेत. त्यानंतर पुढचा प्रमुख महत्वाचा भाग म्हणजे सेटिंग. तर सेटिंग मध्ये काही ऑप्शन्स आहेत, ते काही इतके म्हणजे सेटिंग मध्ये काही ठेवायची तशी गरज लागत नाही फारची. प्रमुख भाग म्हणजे प्लगिन्स. क्यूजीएस आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ऑफर करतं, म्हणजे यात मॅनेज आणि इन्स्टॉल प्लगिन वर गेल्यानंतर अर्थात तुमचं नेट कनेक्शन चालू असेल तर त्यांनी ज्या डिफॉल्ट प्लगिन दिलेले असतात त्याचबरोबर बाकीच्या पण प्लगिन नसतात, ज्या आपल्याला अवेलेबल आहेत त्या तिथे येतात. आता इथे बघा 806 प्लगिन आलेले आहेत, मग त्याच्यात काही वेळेला त्यात गुगल सारखे लेअर ऍड करणं किंवा आपला जसं काही आपलं काम असेल. आता इथे कंट्रोल प्लगिन आहे, म्हणजे ज्या रिलेटेड आपण काम करू, बफर बाय पर्सेंटेज, बाउंडिंग बॉक्स असेल किंवा बफर बाय पर्सेंटेज असेल, मग ती इन्स्टॉल करायची ते प्लगिन आणि मग ते ऑटोमॅटिकली इथे क्यूजीएसला ऍड होतं. म्हणजे हा एक ऍडव्हान्टेज आहे क्यूजीएस की असे फ्रीली अवेलेबल प्लगिन्स आहेत, ते देखील आपण यात वापरू शकतो. त्याचप्रमाणे पुढचा आहे तो वेक्टर लेअर, म्हणजे वेक्टर लेअर खरं म्हणजे मी एक तुम्हाला लेअर आधी ओपन करून दाखवतो मग तुम्हाला कल्पना येईल. इथे मिनिमाइज करून ठेवली आहे मी स्क्रीन. हे बघा आता इथे तुम्हाला ही स्क्रीन विजिबल आहे ना. हॅलो हॅलो यस सर. हा आता इथे मी तीन लेअर ऍड केलेत रिझर्व फॉरेस्ट अर्थात हे टोपोशीट वर मी तयार केलेले होते. टोपोसिटी इथे घेतलो, रास्टर लेअर आहे तो घेतलेला नाही बेस लेअर, परंतु तुम्हाला समजायला म्हणून मी इथे तिन्ही लेअर घेतलेले आहेत.
हा हे आता रिझर्व फॉरेस्ट चा तो म्हणजे पॉलिगॉनचा लेअर आहे, रोडचा तो लिनियर लेअर आहे म्हणजे लाईनने तो डिजिटाईज केलेला आहे, आणि हा सेटलमेंटचा पॉइंट ने डिजिटाईज केलेला आहे. म्हणजे हे तिन्ही आपले वेक्टर लेअर्स आहेत आणि इथे याचे कोऑर्डिनेट दिसतात. इथे प्रोजेक्शन केलेली सिस्टीम दिसते जी 3264 TNEPSG दर्शवते, म्हणजे 43 WGS सॉरी युनिव्हर्सल ट्रान्सवर्स मार्केट 43N झोन मध्ये भारताचा जो भाग येतो त्यातली टोपोशीट आहे. त्याच्यामुळं इथे आपल्याला ही प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टीम दिसते. जेव्हा आपलं जिओ रेफरन्स असतं तेव्हा मात्र इथे EPSG 43 26 म्हणजे WGS 84 ही जिओग्राफिक कोऑर्डिनेट सिस्टीम दिसते. आणि इथे कोऑर्डिनेट दिसतात अर्थात ते कोऑर्डिनेट जसं तुम्ही झूम करत जाल किंवा माऊस ड्रॅग कराल तसे ते बदललेले असतात. अर्थात सरांनी जसं सांगितलं की जिओस्पेशल टेक्नॉलॉजी मध्ये किंवा GIS मध्ये बेसिकली दोन प्रकारचे डाटा टाइप्स असतात, एक स्पेशल आणि दुसरा ऍट्रिब्यूट. आता इथे सेटलमेंट आपण बघू जरा. आता हे सेटलमेंटचं हे लोकेशन आहे, इथे मी हँड ठेवलाय. खाली जे कोऑर्डिनेट दिसत आहेत ते त्याचं अक्षरवृत्ती रेखावृत्ती संदर्भातलं अक्षरवृत्त रेखावृत्त यांचा संदर्भ आहे. जर ती आता ही प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, जर ती जिओग्राफिक कोऑर्डिनेट सिस्टीम असती तर तुम्हाला डेसिमल मध्ये आले असते ते कोऑर्डिनेट. म्हणजे याला काहीतरी पृथ्वीगोलावर काहीतरी कसं स्थान आहे, त्याच्यामुळे ही जी माहिती असेल कोऑर्डिनेट किंवा हे जे पॉइंट आहे हा पॉइंट तिलोरी ही जी सेटलमेंट आहे तो स्पेशल डाटा झाला. मग ऍट्रिब्यूट डाटा कोणता, जर तो याच्याशी संबंधित आहे म्हणजे जसं की आता याचं मी ऍट्रिब्यूट टेबल ओपन करतो, या ऍट्रिब्यूट टेबलला तो ऍट्रिब्यूट डाटा आपण अटॅच करतो. जसं इथे आता नेम आहे आणि याचे पॉप्युलेशन, अर्थात मी पॉप्युलेशन मॅन्युअली असे दिलेले होते. म्हणजे ह्या ज्या दोन फील्ड आहेत या इथल्या नेम पॉप्युलेशन हा सगळा त्याचा ऍट्रिब्यूट डाटा झाला, म्हणजे जो तो याच्याशी संबंधित आहे परंतु त्या डाटाला कुठलाही भौगोलिक संदर्भ नाही. जसं सरांनी आपल्या कॉलेजचं उदाहरण दिलं आणि कॉलेजमध्ये असलेले स्टाफ असतील किंवा वर्गांची संख्या ही माहिती आपण अशी ऍट्रिब्यूटनं ते अटॅच करू शकतो, तो ऍट्रिब्यूट डाटा म्हणजे नॉन स्पेशल डाटा. आता त्याचप्रमाणे पुढे बघायला गेलं तर वेक्टर मध्ये म्हणजे हे जे वेक्टर लेअर आहेत त्यात जिओ प्रोसेसिंग टूल इथे ऑप्शन आहे. मग यातनं बाकीचे बरेच अनालिसिस म्हणजे बफर असेल, म्हणजे समजा एखादा आता इथला रस्ता आहे तर त्या रस्त्याच्या बाजूला वाइडनिंग चालवायचं काम चालू असेल तर तुम्हाला इथून समजा 500 मीटर पर्यंत किंवा 100 मीटरचा असं जर कुठला एरिया येत असेल की जिथले घरं वगैरे आहेत ते आपल्याला म्हणजे ती घरं त्यात त्यांना इफेक्ट होऊ शकतात तिथल्यांना विस्थापित करायला हवं, अशा प्रकारचं अनालिसिस देखील बफर मधून बऱ्याचशा त्याच्या अनालिसिस आहेत. जिओमेट्री टूल हा देखील त्याच्याशी संबंधित आहे. अनालिसिस टूल मग ते लाईन इंटरसेक्शन असेल, काउंट पॉइंट इन पॉलिगॉन म्हणजे एका पॉलिगॉन मध्ये असलेले किती पॉइंट ऍट्रिब्यूट आहेत ते देखील शोधण्यासाठी. त्याचप्रमाणे रिसर्च आणि डाटा मॅनेजमेंट टूल हे देखील बरेचसे अनालिसिस साठी वापरता येतात. पुढचे आहेत ते रास्टर मेनू. रास्टर मेनू यामध्ये काय, आपण एखादी टोपोशीट जेव्हा आपण वापरतो बेस लेअर म्हणून तर ती पहिली जिओ रेफरन्स करावी लागते, म्हणजे तिला अक्षरवृत्त रेखावृत्त यांच्या द्यावं लागतात. मग ती जिओ रेफरन्स करण्यासाठीचा ऑप्शन इथे आहे. त्यानंतर त्याचं पुन्हा प्रोजेक्शन नंतर बदलायचं असेल तर ते प्रोजेक्शन आपण इथनं बदलू शकतो. त्याचप्रमाणे याच्यात ना कार्टो च्या इमेजरी आहेत, कार्टोडेम असं म्हटलं जातं त्यांना, तर त्याच्यापासून आपल्याला ऑटो जनरेटेड कंट्रोल करता येतात, ते देखील ऑप्शन इथे आहेत. म्हणजे रास्टरवरनं काही अनालिसिस करायचं असेल तर ते सगळे ऑप्शन आहेत. डाटाबेस वेब या फारशा काही म्हणजे तुम्ही एक्सप्लोअर करून बघा, परंतु मॅप मेकिंग साठी सध्या तरी ते काही मी दाखवत नाही. प्रोसेसिंग टूल बॉक्स देखील आहे, त्याच्यातनं देखील क्लिक केल्यानंतर या बाजूला बरेच सब मेनू येतात आणि ज्या काही कमांड वगैरे आहेत यात मग त्यातनं देखील अनालिसिस करता येऊ शकते. टेरेन अनालिसिस आहे, रास्टर इमेज अनालिसिस आहे, नेटवर्क अनालिसिस आहे. बेसिकली याचा सगळ्यात जास्त महत्वाचा वापर हा मॅप मेकिंग साठी होतो आणि रिबिल्डिंग हा देखील एक भाग राहतो. मग त्या क्वेरी देखील दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे ऍट्रिब्यूट क्वेरी आणि दुसरं म्हणजे स्पेशल क्वेरी. म्हणजे दोन आता समजा रस्त्याचा लेअर नदीचा लेअर आहे आपल्याकडे आणि आपल्याला असं आयडेंटिफाय करायचंय की कुठला रस्ता आणि म्हणजे आपल्याला असं आयडेंटिफाय करायचंय की रस्ता आणि नदी कुठे छेदून जाते, मग त्याच्यासाठी देखील स्पेशल क्वेरी वापरताय. ते लोकेशन आयडेंटिफाय झाल्यानंतर आपल्याला क्रॉस चेक करता येऊ शकतं की त्या ठिकाणी पूल आहे का, म्हणजे अशा प्रकारचं देखील अनालिसिस होऊ शकतं. किंवा सरांनी जसं त्यांच्या गावचं उदाहरण दिलं ते देखील ऍट्रिब्यूट क्वेरी म्हणणं म्हणजे ऍट्रिब्यूट टेबल म्हणून त्या क्वेरी केल्या जातात. म्हणजे एवढ्यापेक्षा जास्त किंवा आमच्या व्यक्तीच्या नावे असलेली जमीन कोणती, अशा प्रकारचे.
ते देखील अनालिसिस यातनं शक्य आहे. क्वेरी बिल्डिंग मध्ये यात ऑप्शन आहे तो कुठेतरी क्वेरी बिल्डिंग किंवा क्वेरी नावाचा. आता पुढचं म्हणजे मी तुम्हाला आता एक मॅप कसा तयार करायचा त्याचं एक आपण डेमॉन्स्ट्रेशन बघू. क्यूजीएसची मी विंडो ओपन केलेली आहे. सर्वप्रथम आपण लेअर ओपन करू, वेक्टर लेअर. सिंधुदुर्गची एक शेपफाईल मी ऑलरेडी घेतलेली आहे आणि त्यात काही डाटा अटॅच केलेला आहे. आणि आता याचं मी ऍट्रिब्यूट टेबल ओपन करतो. यात आता हाऊस होल्ड, मेल, फिमेल, लिटरेसी, कल्टिवेटर, ऍग्रिकल्चर लेबरर, हाऊस होल्ड इंडस्ट्रियल वर्कर अँड अदर वर्कर्स असा सगळा डाटा अटॅच केलेला आहे. अर्थात मगाशी जो मॅडमचा प्रश्न होता की त्यांनी गावातले सर्वे वगैरे केलेले आहेत, मग तसंच गावांचे शेप फाईल डाउनलोड करून घेतल्यानंतर आणि ती दुसरी माहिती जी त्यांच्याशी लिंक करायची ती एक्सेल शीट मध्ये असली पाहिजे. आणि त्यानंतर याच्या प्रॉपर्टीला गेल्यानंतर जॉईन नावाचा एक ऑप्शन येतो. जॉईन्स इथे केल्यानंतर तुम्ही सहज दोन्ही म्हणजे एक्सेल शीट आणि ती गावाची जी काही शेप फाईल असेल ती अटॅच करू शकता करून तुमचा अनालिसिस करू शकता. आता इथे सर्वप्रथम आपण बघूया की याचं आता मॅपिंग कसं करायचं. हा सिंधुदुर्ग जे पूर्ण शेप फाईल आहे ही आणि याच्यातलं हा ऍट्रिब्यूट डाटा किल आहे. आता आपल्याला यात बरेच पर्याय काही उपलब्ध आहेत की जसं की प्रमुख म्हणजे की कोरोप्लेट किंवा छाया पद्धती नकाशा क्यूजीएसच्या साह्याने सहज सोप्या पद्धतीने करता येऊ शकतो. पुन्हा पायचार्ट जर असतील लोकेटेड पायचार्ट ते देखील यातनं करता येऊ. मॅप लेआउट देखील घेणं सोपं आहे म्हणजे विशेषतः जे रिसर्चर्स आहेत किंवा जॉग्राफिकल स्टुडंट आहेत किंवा त्याचप्रमाणे आपण सर्वे वगैरे करताना जरी माहिती गुगलवर जरी इव्हन डाउनलोड केली किंवा गुगल केएमएल फाईल जी असते गुगल अर्थ मधून घेतली ती देखील इथे ओपन करता येऊ शकते आणि त्याच्यावर देखील ती शेप फाईलमध्ये कन्वर्ट करता येऊ शकते किंवा इथली फाईल देखील आपण गुगलवर ओपन करू शकतो. क्यूजीएस असं मल्टीटास्किंग टाईपचंच आहे. ही मल्टी टाईप ऑपरेशन यात करता येऊ शकतात. आता यात सर्वप्रथम आपण प्रॉपर्टीला जाऊन यात आधी लेबल डिस्प्ले करून घेऊ. सिंगल लेबल त्यानंतर नेम मध्ये इथे कॉलम आहे त्यात आता माझं नेम यामध्ये त्याची नावं आहेत सगळ्या तालुक्यांची त्यामुळे मी नेम घेतलं. इथे तुम्ही फॉन्ट टाईप किंवा साईज बदलू शकता कमी जास्त करू शकता त्याला फॉर्मॅटिंग किंवा बफर देखील त्या फॉन्टला देऊ शकता करत नाही. अप्लाय करतो आणि ओके करतो म्हणजे इथली आता सगळी ही नावं आपली त्या त्या तालुक्यांची डिस्प्ले झालेली आहेत. आता यानंतर या समजा मला लिटरेट यांची संख्या किती आहे यानुसार जर मला मॅपिंग करायचं आहे किंवा हे चारही कल्टिवेटर, हाऊस होल्ड इंडस्ट्री वर्कर आणि अदर वर्कर याच्यावर जर पाई चार्ट वगैरे करायचा असेल तर तो कसा करता येईल ते आपण बघू. सर्वप्रथम याच्यावर राईट क्लिक करून प्रॉपर्टी त्यानंतर डायग्राम वरनं पाई चार्ट वर गेल्यानंतर मला या खालच्या चार फील्ड घ्यायच्या होत्या. कल्टिवेटर अशा मी चारही सिलेक्ट करेन किंवा एक एक सिलेक्ट करून प्लस करावं लागेल. आणि अर्थात त्याचे कलर तुम्ही बदलू शकता. कलर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार बदलू देखील शकता. आणि त्यानंतर अप्लाय केल्यानंतर तुम्हाला तसं पाय चार्ट इथे आलेले दिसतात. हिस्टोग्राम देखील काढू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही स्टॅक बार देखील काढू शकता. अर्थात तुम्हाला जे फील्ड हवंय त्याच फील्डचं तुम्ही तसं करू शकता त्यानुसार. म्हणजे आता मेल फिमेल घेतलं तर हे रिमूव्ह करून तिकडे मेल फिमेल तुम्हाला घ्यायला लागेल. याचा सगळ्यात चांगला वापर क्यूजीएसचा कोरोप्लेट करण्यासाठी होतो म्हणजे छाया पद्धतीचे नकाशे आणि जे इंटरप्रिटेशनला देखील आणि
इतर म्हणजे कुठलीही माहिती असेल, समजा आता कोविडची सिच्युएशन आहे, मग त्यातले गावातले समजा एखाद्या तालुक्यातल्या सगळ्या गावांची शेत फाईल तुमच्याकडे आणि तिथे ऍक्टिव्ह केसेस वगैरे किती आहेत अशा टाईपच्या काही अनालिसिस करायचं असेल तर त्याच्यात तुम्ही फ्रिक्वेन्सीनुसार ते आपल्याला समजू शकतं. आता मी या सिंधुदुर्गमधलं लिटरेसी या कॉलम वरनं मॅप कसा तयार करायचा ते जरा तुम्हाला सांगतो. त्याच्या सिम्बॉलॉजी मध्ये इथे बरेचसे ऑप्शन असतात. सिंगल सिम्बॉल याचा अर्थ जे काही ती शेप फाईल असेल ती सगळी एका युनिक कलर मध्ये दर्शवली जाईल. त्यानंतर इथे अजून एक ऑप्शन आहे कॅटेगराइज. कॅटेगराइज ऑप्शन ना जर तुम्ही तुम्हाला असं कधी मॅप वगैरे करायचं असेल की सगळे वेगवेगळे आता हे तालुके आहेत त्यांची नावं वेगवेगळी येत असतात आणि मग ते सगळे वेगवेगळे तालुके वेगवेगळ्या रंगाने दाखवायचे असतील तर हा ऑप्शन वापरता येऊ शकतो. किंवा कॅटेगराइज अंतर्गत ग्रुपिंग करता येऊ शकतं. म्हणजे समजा काही तुम्ही शेप फाईल केल्यात तर आणि त्यांचे म्हणजे काही पक्के रस्ते आहेत, मेटल रोड आहेत, हायवे आहेत, असं त्यांचं टॅगिंग केलेलं आहे. म्हणजे ते नेम तुम्ही दिलेलं आहे हायवे, त्यानंतर फुटपाथ वगैरे, तर ते सगळं एका कॅटेगरी अंतर्गत देखील आणता येऊ शकतं. अर्थात जसं नाव असेल म्हणजे त्या रोडला जी नाव समजा हायवेला जर तुम्ही हायवे असं दिलेलं असेल आणि दुसऱ्या ठिकाणी पुन्हा हायवेचा एच स्मॉल केलेला असेल तर तो त्या दोन कॅटेगरी घेईल. त्याच्यामुळे तिकडे तसं डाटा फिल करताना फक्त एक काळजी घेणं गरजेचं राहतं की स्पेलिंग मध्ये अजिबात मिस्टेक असता कामा नये. म्हणजे ते हायवे अंतर्गत जेवढे काही 5-6 हायवे वगैरे असतील ते तुमचे एका कॅटेगरी खाली येतील. तसंच दुसरे ग्रामीण रस्ते असतील ते एका कॅटेगरी खाली येतील, फुटपाथ असतील ते एका कॅटेगरी खाली येतील. याच्यासाठी कॅटेगरीज हा ऑप्शन खूप उपयुक्त ठरतो. आता इथे मी तुम्हाला नेम नुसार ते कॅटेगराईज करून दाखवतो. आता इथे क्लासिफाय केल्यानंतर अप्लाय. आता बघा इथे सगळे तालुके युनिक कलरनं डिस्प्ले झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला पुढचा ऑप्शन बघायचा आहे जो की मॅप साठी खूप महत्वाचा आहे, ग्रॅज्युएटेड. ग्रॅज्युएटेड मध्ये व्हॅल्यू आता मी इथे लिटरेट्स घेतो आणि यानंतर कलर प्लॅन म्हणजे तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता, डार्क टू लाईट आणि लाईट टू डार्क कसंही. आणि यात आता मला याचं विभाजन करायचं असेल तर मी याचे पाच ग्रुप करतो लिटरेट्सचे, म्हणजे व्हेरी लो, लो, मिडियम, हाय आणि व्हेरी हाय, असे मला 5 ग्रुप हवे. इथे बाय डिफॉल्ट 5 क्लासेस येतात, ते तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला 3 करायचे असेल तर तुम्ही ते 3 देखील करू शकता. मी ते 5च ठेवले आणि इथे क्लासिफाय म्हटलं. आणि आता इथे देखील काही ऑप्शन आहेत, इक्वल काउंट, इक्वल इंटरवल, हे देखील कोर्सच्या वेळेला आपण सांगू कारण आता हे खूपच होईल त्यावरती. त्यामुळे आता मी इथे 5 क्लास ठेवलेत. मी लिटरेट्स जो सिंधुदुर्गचे जे काही साक्षरतेचा दर, साक्षर लोकांची संख्या आहे त्याच्यावर आपल्याला छायापद्धतीचा नकाशा तयार करायचा आहे. लिटरेट्स म्हणून इथे मी पहिले इथे ग्रॅज्युएटेड सिलेक्ट केलं, त्यानंतर इथे व्हॅल्यू मध्ये लिटरेट्स सिलेक्ट केलं. म्हणजे तुम्हाला ज्या कॉलमवरनं तयार करायचं असेल म्हणजे हाऊस होल्ड केला तर हाऊस होल्ड नुसार तुम्ही करू शकाल. मी ते लिटरेट्स घेतलं, त्यानंतर इथे मला क्लास 5 हवे होते म्हणून 5 घेतले आणि इथे क्लासिफाय म्हटलं. क्लासिफाय म्हटल्यानंतर इथे ऑटोमॅटिकली लेजंड आलेत आणि व्हॅल्यू झाल्यात. आता या लेजंड मध्ये मी एडिटिंग करेन. इथे आता व्हेरी लो, त्यानंतर हे अप्लाय करतो आणि ओके. आता अर्थात हेच इंटरबीट करता येऊ शकतं आपल्याला की वैभववाडी, दोडा मार्ग इथे खूप कमी साक्षर लोक आहेत आणि कुडाळ, सावंतवाडीमध्ये ही संख्या जास्त आहे. या छाया पद्धती नकाशाचा खूप फायदा होतो आणि सर्वसामान्यपणे म्हणजे विद्यार्थ्यांना देखील हे उपयुक्त आहे सॉफ्टवेअर की ते फ्रीली अवेलेबल आहे आणि युजर फ्रेंडली पण आहे खूप. म्हणजे सहज शिकता देखील येतं आणि स्क्रीन देखील करणं म्हणजे खूप छान मॅप तयार होतात. आता तेच मॅप आपण कसे करायचे ते आता मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन देतो. त्याचं सर्वप्रथम एवढं सगळं प्रोजेक्टला जायचं, त्यानंतर न्यू प्रिंट लेआउट, प्रोजेक्ट मध्ये जाऊन न्यू प्रिंट लेआउट,
न्यू प्रिंट लेआउट साठी तुम्ही नाव देऊ शकता किंवा एंट्री ठेवू शकता. त्यावर क्लिक केल्यानंतर दुसरी विंडो ओपन होते. यात इकडे काही सिम्बॉल्स आहेत जे टूल्स आहेत आणि इकडे सेव्हिंग रिलेटेड आहेत किंवा ते कशा प्रकारे म्हणजे ते प्रिंट एक मध्ये सेव्ह करायचं असेल ते सगळे ऑप्शन इथे आहेत. आणि इकडे देखील आयटम आणि अंडू हिस्ट्री म्हणजे अंडू रिडू इथनं करता येतं. त्यानंतर याच्या संदर्भात म्हणजे जी जी फ्रेम सिलेक्ट त्याच्या संदर्भातले काही ऑप्शन आहेत ते आपल्याला इथे मिळतात. तर सर्वप्रथम इथे ऍड मॅप करावा लागतो. दोन बाजूला साधारण म्हणजे तुम्हाला आवडेल तशी बॉर्डर ठेवून ड्रॅग करा. ड्रॅग केल्यानंतर तो ऑटोमॅटिकली मॅप आत येतो. आत आल्यानंतर इथे लक्ष द्या, इथे आयटम प्रॉपर्टी आहे, तिथे सगळे ऑप्शन आहेत त्याचे म्हणजे स्केल, त्यानंतर मॅप रोटेशन, सीआरएस पासून बाकीचे म्हणजे त्याला फ्रेमिंग वगैरे करायचं असेल ते सगळं. आता इथे स्केल जे आहे त्यात आम्ही जरा ते स्केल वाढवतो. अर्थात स्केल कमी केलं की तो मॅप मोठा होईल. ठीक आहे. आता त्यानंतर यामध्ये आता नॉर्थ एरो इन्सर्ट करावा लागतो. त्यासाठी आपण इमेज ऍड करू, ऍड पिक्चर. ऍड पिक्चर केल्यानंतर इकडे बरेचसे ऑप्शन्स येतात म्हणजे बाय डिफॉल्ट येतात नॉर्थ एरो. त्यातला मी एक सिलेक्ट केला इथनं. याचा फिल कलर मी ब्लॅक करतो. त्यानंतर इथे सर्व दुसरं महत्त्वाचं म्हणजे स्केल बार. स्केल बार वर क्लिक केल्यानंतर इथे मेन फ्रेम मध्ये क्लिक करा. त्यानंतर ओके केल्यावर स्केल येते. आता ही स्केल अर्थात पाहिजे तशी तुम्ही तुमच्या सोयीनुसार वाढवू वगैरे कमी जास्त करू शकता म्हणजे त्याच्यातलं जे काही युनि ब्लॉक्स आहेत ते आणि त्याची जे काही डिस्प्ले आहे तो देखील म्हणजे सिंगल बॉक्स आहे हा तो डबल बॉक्स घेतल्यानंतर खूप छान दिसतो. त्याचप्रमाणे इथे लेफ्ट साईडला किती सेगमेंट पाहिजेत, राईट साईडला किती पाहिजेत हे देखील तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता. पुन्हा बऱ्याच वेळेला असा प्रश्न येतो की आता हा मॅप मध्ये घेतला मग तो मूव्ह कसा करायचा. तर ही मेन फ्रेम सिलेक्ट करण्यासाठी आहे आणि जे आतला जो काही मॅप जो असेल तो मूव्ह करण्यासाठी मूव्ह आयटम कंटेंट इथे क्लिक करायचं आणि इकडनं ते तुम्हाला पाहिजे तसं अंतर ठेवून तो तुम्ही हलवू शकता. पण अर्थात त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा मेन फ्रेम सिलेक्ट करावी लागेल. ही त्यानंतर याचे लेजंड्स इथे ऑटो अपडेट मध्ये चेक केल्यानंतर, कारण इथे आता सिंधुदुर्ग आलेला आहे त्याला इथे जे चेक आहे ते काढून टाकायचं आणि सिंधुदुर्गवर डबल क्लिक करायचं. इथे मग तुम्ही नाव देऊ शकता की लिटरेट्स. त्यानंतर या पूर्ण याला आपण फ्रेम देऊ शकतो. हे फॉन्ट देखील आपल्याला बदलता येतात किंवा याला देखील बॅकग्राऊंड देता येतं. या फ्रेमला देखील बॅकग्राऊंड देता येतं म्हणजे या मेन स्क्रीन मेन जी ही
फ्रेम आहे, यातल्या आतल्या कंटेंटला देखील आपण बॅकग्राऊंड वेगळं देऊ शकतो, त्याला फ्रेम देखील करू शकतो इथे. आता त्याची मी आता विड्थ थिकनेस जरा वाढवतो, 1 पर्यंत केली याची थिकनेस. इथे बॅकग्राऊंड कलर देखील आहेत, तुम्ही ते तुम्हाला वाटेल तसं तुम्ही सिलेक्ट करू शकता. अर्थात केलं तर डार्क लाईट कॉम्बिनेशन करा. मी आता सध्या काही असं करत नाही, प्लेनच ब्लॅ व्हाईटच ठेवतोय. आता यानंतर महत्वाचा घटक राहतो की टायटल, ते कुठून ऍड करतो तर टेक्स्ट मधून. टी नावाचा जो सिम्बॉल आहे तिथनं ऍड लेबल, लिटरेट पॉप्युलेशन. त्यानंतर इथे फॉन्ट मध्ये तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही फॉन्ट घेऊ शकता, त्याची साईज वाढवू शकता. मी अल्जेरियन फॉन्ट घेतला, त्यानंतर इथे साईज वाढवली. त्यानंतर ते अलाइनमेंट जी आहे ती सेंटर आणि मिडल नेहमी करून घ्या, कारण तुलनेने दिसायला ते खूप छान दिसते. आणि त्यानंतर यात आता याला देखील आपण बॉर्डर करू शकतो, म्हणजे फ्रेम देऊ शकतो, बॅकग्राऊंड देखील देऊ शकतो. फक्त ते सगळे ऑप्शन आयटम प्रॉपर्टी मध्ये दिसतील, आणि जी फ्रेम तुमची सिलेक्ट असेल त्याच्या संदर्भातल्याच गोष्टी तिथे दिसतील. अर्थात या फ्रेमची तुम्हाला बॅकग्राऊंड किंवा बाकीच्या काही गोष्टी बदलायच्या असेल तर ही फ्रेम सिलेक्ट असली पाहिजे जी आपण इथनं सिलेक्ट करू. मॅप मूव्ह करायचा असेल तर इथनं करू शकतो, म्हणजे आतला कंटेंट हा तो. त्यानंतर मेन फ्रेम सिलेक्ट केल्यानंतर जी फ्रेम सिलेक्ट आहे त्याच्या आयटम प्रॉपर्टीला मग ते बॅकग्राऊंड असेल, कलर असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी यात तुम्हाला मिळणार. ही फ्रेम सिलेक्ट केल्यानंतर इथल्या आयटम प्रॉपर्टीला आता त्यानंतर आपल्याला यावर ग्रीड अप्लाय करायचे असतात, कारण मॅपचा तो एक महत्वाचा घटक राहतो. कारण यातनं असा जर मॅप ठेवला तर त्यातनं आपल्याला कळत नाही की नेमकं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे त्याचं. मग त्याच्यासाठी आपल्याला ग्रीड अप्लाय करायला लागतं, म्हणजे अक्षर उत्तर रेखा यांचा संदर्भ आपल्याला द्यावा लागतो. यासाठी आपल्याला ही फ्रेम सर्वप्रथम सिलेक्ट करून घ्यायची, आणि त्यानंतर इथे ग्रीड ऑप्शन आहे आयटम प्रॉपर्टी मध्ये ग्रीड, ग्रीड्स वर क्लिक केल्यानंतर प्लस वर क्लिक करायचं. प्लस वर क्लिक केल्यानंतर मॉडिफाय ग्रीड, आणि त्यानंतर इथे ग्रीड टाईप सर्वप्रथम सॉलिडच ठेवायचा, आणि नंतर तो काढायचा असतो. सीआर टी मात्र सिस्टीम बदलून ईपीएसजी 4326 डब्ल्यूजीएस 84 ही करून घ्यायची, कारण जेव्हा आपण ग्रीड अप्लाय करतो तेव्हा ते पृथ्वी गोलावरचं स्थान आहे असं धरून ती केली जाते. म्हणजे तिथे जिओग्राफिक कोऑर्डिनेट सिस्टीम असली पाहिजे जी पृथ्वी गोल आहे असं गृहीत धरते, तरच ते कॉर्डिनेट आपल्याला इथे दिसू शकतात. त्यानंतर इंटरवल मॅप युनिट, त्यानंतर इथे एक्स वाय, इथे अर्थात तुमचा मॅप जितका मोठा लहान आहे त्यानुसार ते इंटरवल आपण मॅन्युअली देऊन बघायचे. मी ते 2 देऊन बघितले, ठीक आहेत, हे बऱ्यापैकी येऊ शकतात. परंतु इथे जर मी 0.05 वगैरे असं टाकलं तर ते खूप गिचमीड होईल.
त्याच्यामुळे हे तारतम्याने तुम्हाला स्वतःलाच निवडायचं असतं. त्याच्यामुळे मी इथे दोन हे दिले इंटरवल, जेवढा एक्स ला देऊ तेवढंच मी इथे वायला देखील देतो, म्हणजे ते इक्वली डिस्ट्रीब्युटेड राहतील. आता हे इथे मी तुम्हाला सांगितलं तर सॉलिड ठेवायचं कारण काय, त्या अर्थात नंतर तुम्हाला सांगतो, कारण नंतर आपण या ग्रीड जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ठेवू शकता, नाहीतर तो काढायचे असतात. फक्त म्हणजे इथे त्यांचे संदर्भ कोपऱ्यात दिसतील. इथे देखील बाय डिफॉल्ट फ्रेम हा ऑप्शन असतो, म्हणजे आयटम प्रॉपर्टीला जॉब ग्रीड झेब्रा टाईपची एक फ्रेम आहे ती देखील इथे आपण अप्लाय करू शकतो. त्यानंतर खाली जसं स्क्रोल करू तिथे ड्रॉप हे भूगोलाच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे ऑटोमॅटिकली आपल्याला रेफरन्स आलेले आहेत अक्षरवृत्त आणि रेखावृत्त यांचे, परंतु ते डेसिमल मध्ये आहेत. अर्थात डेसिमल मध्ये ठेवलं तरी चालू शकतं, परंतु फक्त इथे जे प्रेसिजन आहेत म्हणजे पॉईंटच्या नंतर, जर मी झूम केलं तर तुम्हाला कळेल, पॉईंटच्या नंतर 3 डिजिट आलेले आहेत, ते आपल्याला शक्यतो 2 डिजिट ठेवावे. त्याच्यामुळे कोऑर्डिनेट प्रिसिजन मध्ये ते 3 चे 2 करायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं फ्रेमच्या आउटसाइडला आलेलं आहे, मग ते आपण इनसाइड करून घ्यायचं. आउटसाइडचं सगळं इनसाइड, अर्थात तुमच्या आवडीनुसार ते त्याचप्रमाणे या कोऑर्डिनेटचा फॉन्ट देखील आपण वाढवू शकतो. इतना आहे ते ऑप्शन, ती साईज आणि वाढू कमी जास्त करू शकतो. आणि हे सगळं अप्लाय झाल्यानंतर ही ग्रीड आपण रिमूव्ह करायची. म्हणजे आता जो ग्रीड टाईप आहे तो सगळ्यात शेवटी बदलायचा. आता इथे फ्रेम अँड अनोटेशन ओनली ठेवू, म्हणजे ती ग्रीड आपल्याला अशी दिसेल. सुरुवातीला मी बदल युनिट अप्लाय करतो इंटरवलचे, तेव्हा जर फ्रेम अँड अनोटेशन ओनली असतं तर आपल्याला दिसलंच नसतं. त्याच्यामुळे ते सुरुवातीला असताना मात्र सॉलिडच ठेवायचं, सगळं आपल्या सोयीनुसार आपण करून घे. शेवटी ते सॉलिडचं फ्रेम अँड अनोटेशन ओनली करायचं. अर्थात बाकीचे देखील ऑप्शन आहेत तिथे, म्हणजे याचे फॉन्ट बदलणं किंवा याच्यासाठी फ्रेम स्टाईल असेल इंटेरियरिटी, ती देखील तुम्ही ठेवू शकता, ती देखील छान दिसते. याला देखील कलरिंग करू शकता, म्हणजे याला एक लाईट कलर दिला तर इथे डार्क कलर तुम्ही अप्लाय करू शकता. मी आता काहीच बदलत नाही, कारण म्हणजे तुम्ही ते एक्सप्लोर करा. आणि एवढं सगळं अजून एक महत्वाचा उपयोग याचा की कधी कधी काय होतं की तुमच्या लोकेशन होतात, म्हणजे समजा यात मला मॅप करताना जी काही ठिकाणं आहेत म्हणजे जे तालुका आहे त्याचे टुरिस्ट प्लेस वगैरे असतील असा टाईपचा मला मॅप करायचा असेल, तरी देखील इन्सेट मध्ये आपली काही टुरिस्ट प्लेस असतील, मालवण वेंगुर्ल्याची असतील, तर ती मी इकडे इन्सेट मध्ये त्या इमेजेस ऍड करू शकतो. हे देखील छान मॅपिंग होतं, म्हणजे रेग्युलर युज साठी देखील क्यूजीएस खूप छान आहे सॉफ्टवेअर, आणि ते फ्री सोर्स अवेलेबल आहे. आणि त्याच्यामुळं म्हणजे इट इज नॉट नेसेसरी टू रिलाय ऑन आरजीएस फॉर इच अँड एव्हरी टाइम, म्हणजे प्रत्येक वेळेला आरजीएस वर अवलंबून राहायची गरज नाहीये. इतकं थोडीस थोडं आहे आणि ते फ्रीली अवेलेबल आहे. आता त्यानंतर हे सेव्ह करताना एक्सपोर्ट ऍज इमेज हा ऑप्शन आहे. आता मी डेस्कटॉपवरच सेव्ह करतो. इथे फॉर्मॅट देखील तुम्हाला मिळतात, तुम्हाला आवडेल त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही सेव्ह करू शकता. मी पीएनजी फॉर्मॅट ठेवतोय आणि ते सेव्ह केलंय. इथे येताना मात्र आल्यानंतर क्रॉप टू कंटेंट इकडे शक्यतो क्लिक करू नका, कारण क्रॉप टू कंटेंट केल्यानंतर हा जो मॅप आहे तो ही जी फ्रेम आहे या बॉर्डर मध्ये कट होतो, म्हणजे आतला राहील, बाहेरचा आतला भाग राहील पण बाहेरचा जो बॉर्डरचा मार्जिन सोडली आहे ती येणार नाही, त्याच्यामध्ये खराब दिसतं दिसताना. त्याच्यामुळे क्रॉप टू कंटेंट वर क्लिक करू नका, जसं आहे ऍज इट इज तसंच सेव्ह करा. आणि सेव्ह केल्यानंतर ती इथे फाईल आलेली असणार सिंधुदुर्ग मॅप. हा आपण क्यूजीएस वापरून हा अशा प्रकारे मॅप तयार केलेला आहे, जो छाया पद्धती नकाशा आणि साक्षरतेचं वितरण दर्शवतो, म्हणजे साक्षर लोकांची संख्या. पुन्हा अजून हे जे आपण मॅप लेआउट घेतलं ते आपण पीडीएफ म्हणून देखील सेव्ह करू शकतो.
इथे ऑप्शन आहे तो, हे तो पीडीएफ म्हणून देखील आपल्याला सेव्ह करता येतं. आता मी हे क्लोज करतो. आणि हे असंच्या असं जर तुम्हाला पुन्हा वापरायचं असेल म्हणजे फ्युचर रेफरन्स साठी, तर तुम्ही हा प्रोजेक्ट म्हणून देखील सेव्ह करू शकता. सरळ इथे सेव्ह प्रोजेक्ट म्हणून करायचं आणि त्यानंतर नाव देऊन सेव्ह करता येतो. आणि सेव्ह केल्याचा फायदा काय राहतो की हे जे कलर कॉम्बिनेशन आहे हे असंच्या असं आपल्याला मिळतं. नाहीतर प्रत्येक वेळेला जर तुम्ही इथनं शेप फाईल रिमूव्ह केली आणि पुन्हा ती सिंधुदुर्गची शेप फाईल ऍड केली तर पुन्हा तुम्हाला सतत ते कलर बदलायला लागतात. तसं करायची गरज लागत नाही यात. त्याच्यामुळे आता इथे प्रोजेक्ट म्हणून मी सेव्ह केला. हा प्रोजेक्ट मी ओपन करून दाखवतो. त्यावर फक्त डबल क्लिक करावं लागतं. जसं तुमचं एडिटिंग म्हणजे जे तुम्ही कलर कॉम्बिनेशन दिलेले आहे, लेजंड वगैरे डिस्प्ले केलेले आहेत, जसं आहे तसं ॲज इट इज ते तुम्हाला तसंच्या तसं मिळतं. म्हणजे त्याच्यामुळे पुन्हा तुम्हाला कलर कॉम्बिनेशन किंवा द्यायची किंवा इतर काही गरज लागत नाही. हा त्याचा एक अजून एक फायदा आहे. म्हणजे असं एकंदर आपण मॅप लेआउट वगैरे कसं घ्यायचं ते सोप्या पद्धतीत एकदम बघितलेलं आहे. आणि इतर पण काही गोष्टी आहेत ज्या की म्हणजे जेव्हा कोर्स ऍक्च्युअल कंडक्ट करू तेव्हा सांगता येतील. हा आपण तयार केलेला मॅप होता. म्हणजे बरेचसे असे मॅप रिसर्च पेपर आपण करत असतो किंवा विद्यार्थी पण म्हणजे त्यांना डिझर्टेशन असतं मग ते लोकेशन मॅप कसे तयार करायचे माझ्यासाठी बऱ्याच वेळेला ते शिक्षकांवर अवलंबून राहत असं. किंवा प्रत्येक वेळेला आरजीएस सगळ्यांकडेच असेल असं नाही, मग त्यावेळेला क्यूजीएस हा एक खूप चांगला पर्याय आहे. ठीक आहे, मी स्क्रीन शेअर करणं थांबवतो. ठीक आहे मॅडम, मॅप लेआउट पर्यंत मी दाखवलं. अजून काही कोणाला शंका असतील तर नक्की विचारा. आणि या संदर्भात डॉक्टर सरदार पाटील सरांनी आम्ही एक वर्कशॉप देखील घेऊ की जो मराठीतनं असेल, म्हणजे कोर्सच घेऊ की जो मराठीतनं असेल. आणि बेसिकली बऱ्याचशा गोष्टी म्हणजे सगळ्याच एका वर्कशॉपमध्ये सांगता येत नाहीत, त्या देखील सगळ्या बारीक सारीक गोष्टी देखील कव्हर करण्याचा त्यात प्रयत्न करू. थँक्यू. मला एक तुमच्या कॉलेजकडनं एक संधी मिळाली आणि ऍज अ ज्योग्राफी टीचर म्हणून बेसिकली क्यूजीएस सॉफ्टवेअर हे जे फ्री सोर्स सॉफ्टवेअर आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा हा एक छोटेखानी प्रयत्न होता. थँक्यू सो मच मॅम. द टॉपिक इज ओपन फॉर डिस्कशन. कुणाला शंका असेल तर जरूर विचारा. हॅलो हॅलो. हा बोला सर. बोला सर. नमस्कार. हॅलो. डॉक्टर योगेश दूध पचारे बोलतोय. डॉक्टर योगेश दूध पचारे बोलतोय, चंद्रपूर महाराष्ट्र. हा, अगदी सुरुवातीला तुमचं अभिनंदन की फार सुंदर तुम्ही मराठी भाषेत जे सांगितलेलं आहे. ओके. सरदार पाटील सर जे आहे त्यांना मी बऱ्याच वेळा बोललो की आपलं हे करायचं आहे पण शेवटी आमचं काही बोलणं झालं नाही आणि आज ते त्यांनी ग्रुप टाकलंय लिंक आणि आम्ही आज जोडलोय. मला एक शंका म्हणा किंवा मला वाटतं की त्यामध्ये काहीतरी गडबड आहे. आपले जे कॅडस्ट्रल मॅप जे आहेत महाराष्ट्राचे गावाच्या लेवल ज्या लेवलला जे असतात, माझा आवाज येतोय सर? ओके. ते युटीएम मध्ये असतात. हा, ते युटीएम मध्ये असतात. आणि भूनक्षा नावाची त्यांची साईट जी आहे त्याला समजा आपण त्यांच्यावर त्याला लोड जर केलो तर ते पीएनजी मध्ये येतात. पीएनजी मध्ये आल्याच्या नंतर त्याला आपण जेव्हा लोड करतो आणि त्याला क्यूजीएस इथे त्याला उघडायचा प्रयत्न आपण जेव्हा करतो तेव्हा त्यांचं युटीएम टू त्याला आपल्याला मग जिओ कॉर्डनाईट अशा प्रकारचं त्यांचं कन्व्हर्शन आपल्याला करून घ्यावं लागतंय. पण मी जेव्हा जेव्हा केलेलं आहे ते समजा एक मिनिट मी ज्याला जेव्हा जेव्हा केलेलं आहे तेव्हा त्यांचं कन्व्हर्शन झाल्याच्या नंतर त्याचं लोकेशन जे आहे हे सरळ सरळ अटलांटिक महासागरात जाऊन पोहोचतंय. हा, तर हा प्रॉब्लेम मी त्यांना मेल पण केलाय आणि असं आपलं हे महाराष्ट्र रिमोसेन्सी एजन्सीला त्यांच्याकडनंच काहीतरी चूक होतं की काय मला ते अजूनपर्यंत कळत नाही कारण तुम्ही जे असून त्याचा आपण वापर करू शकत नाही. आपण असं काय कधी केलंय का किंवा काय मला प्लीज सांगा. हा हा
नाही सर, असं नाही केलेलं सर, नाही. असं पण केलेलं नाही, पण म्हणजे म्हणजे क्लिअर युअर सेफ सेफ फाईल फाईल असेल, सेफ सेफ फाईल फाईल सारखी सारखी जेपीजी जेपीजी मध्ये आहेत त्या. आहेत त्या. हाँ. म्हणजे हो ऑलरेडी म्हणजे जिओ रेफरन्स ऑलरेडी केलेल्या जिओ रेफरन्स असतात, केलेल्या कारण असतात, ज्या हो कार्गो ज्या साईट्स कार्गो वगैरे मी साईट्स जे वगैरे येतात मी जे येतात त्या सगळ्या त्या सगळ्या ऑलरेडी जिओ ऑलरेडी रेफरन्स जिओ आहेत, रेफरन्स असतात, किंवा हो लिस्टच्या किंवा वगैरे. लिस्टच्या म्हणजे वगैरे, तुम्ही म्हणजे तुम्ही ती जर ती गुगल जर वगैरे जरी गुगल वर वगैरे जरी तसा बेस लेअर घेऊन तसा त्याच्यावर बेस ओपन लेअर केली घेऊन त्याच्यावर ओपन केली, तर ती बरोबर तर एक्झॅक्ट ती लोकेशनला बरोबर जातात. एक्झॅक्ट लोकेशनला मग जातात, असं जर काही हां प्रॉब्लेम असं असेल जर तर काही त्यांच्याकडनं प्रॉब्लेम ती असेल तर कोऑर्डिनेट त्यांच्याकडनं मध्ये ती झालेली कोऑर्डिनेट मिस्टेक मध्ये असू झालेली शकते. मिस्टेक असू शकते. आणि दुसरं म्हणजे जर दुसरं म्हणजे ती जर जी ईएमआय डिडक्ट केल्यावर ईएमआय जर वगैरे करत असाल आपल्याला करायचं असेल तर आणि ती त्याच्यावरनं जर आपल्याला आपल्याला करायचं असेल ती जिओ आपल्याला रेफरन्स करायला लागेल. जिओ रेफरन्स आणि करायला लागेल. अजून एक प्रश्न असा आणि हो अजून की एक प्रश्न असा की जेव्हा आपण ती गुगलवर जेव्हा ओपन आपण ती गुगलवर करतो ओपन करतो, तेव्हा आपलं जे प्रोजेक्शन आहे ते EPSG 43-26 तेच शक्यतो सगळीकडे वापरलं जातं. ते ओपन केलं तरी ते बऱ्यापैकी जातं, परंतु गुगल अर्थ जे आहे ते प्रोजेक्शन थोडं वेगळं असतं. परंतु इतका फरक पडणार पडता कामा नये, म्हणजे थोडस एक सूदभर वगैरे फरक पडू शकतो त्या जरी प्रक्षेपण जरी वेगळी असली. म्हणजे EPSG 58 काहीतरी गुगल मध्ये वापरलं जातं आणि आपलं नॉर्मली EPSG 43-26 किंवा UTM 43N-Zone, परंतु इतका फरक पडता कामा नये. म्हणजे ते लोकेशन जरी पूर्ण बदललं असेल तर आणि ते आपण नॉर्मली पीजी 43-26 चुकीचं आहे. किंवा यूटीएमचं 43N-Zone, मला सर परंतु ती इतका पाठव फरक ना पडता का फाईल, म्हणे म्हणजे ते लोकेशन म्हणजे पूर्ण मी बदलत पण असेल बघीन तर ते. ती पाठव ना फाईल राईट, मी सरदार पाटला म्हणजे सर तुम्ही नंबर पण माझ्याकडे म्हणू आहे, मी शकता. सरना पाठवतो आहे आणि मग थोडंसं प्लीज काय काम. चालेल चालेल सर, नक्की. चालेल चालेल सर, नक्की. ओके थँक्यू सर. अजून काही प्रश्न आहेत का? थँक यू व्हेरी मच सर, थँक यू व्हेरी मच फॉर सच अन इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर. स्टुडंट्सना आणि टीचर्सना जे जॉईन झालेले आहेत त्यांना नक्कीच याचा फायदा झालेला आहे. नाउ आय रिक्वेस्ट मिस्टर मॅडम कांबळे सर. मॅडम 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 हा बोला ना सर. विद्यार्थ्यांसाठी एक संधी म्हणा. भुवन पंचायत नावाचं एक ऍप्लिकेशन असतं आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांना आर्थिक कमाई करण्याची संधी मिळते. आर्थिक कमाई म्हणजे आपल्या परिसरातील जे काही लोकल युटिलिटीज असतात तर त्याचं मॅपिंग भुवन पंचायत मध्ये करतात. आणि एखादं जॉग्राफी डिपार्टमेंट जर त्याला टायअप झालं आणि तर पर स्टुडंट साधारणतः पर विलेज त्या ठिकाणी 1-2 हजार रुपयाचं मानधन मिळतं. मानधन फारसं महत्वाचं नाही पण तिथं अनेक गोष्टी शिकायला मिळतात, म्हणजे अगदी बेसिक युटिलिटीज ज्या आहेत. तर याचं मॅपिंग वेगवेगळ्या जिओ पोर्टलला कसं केलं जातं आणि निश्चितपणे एक रोजगाराची संधी म्हणून देखील तुमच्यासाठीही उपलब्ध असेल तर विद्यार्थ्यांनी हे एक्सप्लोअर करायला हरकत नाही. धन्यवाद. थँक यू सर, आय विल डेफिनेटली कन्वे युअर मेसेज टू डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी फ्रॉम आवर कॉलेज. अँड इंडीड इट वॉज व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह फॉर ऑल द स्टुडंट्स अँड इट विल हेल्प फायनान्शियली एज वेल. सो थँक यू अगेन सर, थँक यू व्हेरी मच. मे आय कॉल अपॉन मिस्टर आर डी कांबळे सर, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी ऑफ दिस वर्कशॉप, टू प्रपोज वोट ऑफ थँक्स. सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार करतो. कर्मवीर अण्णा आणि वीर वाजेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मी माझे आभाराचे दोन शब्द सादर करणार आहे. आजच्या वन डे वर्कशॉप चे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर EJ पवार सर साहेबांनी आमच्या विभागात वर्कशॉप घेण्यासाठी प्रोत्साहन देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्याबद्दल भूगोल विभागाच्या वतीने मी साहेबांचे आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर आणि उपप्राचार्य सरदार पाटील सर यांनी जिओ स्पेशल टेक्नॉलॉजी बद्दल अतिशय सोप्या पद्धतीने सर्वांना समजेल असे विविध उदाहरणं देऊन जे मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी भूगोल विभाग
आणि महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे धन्यवाद मानतो. दुसरे प्रमुख वक्ते प्राध्यापक गुरुप्रसाद घाडी सर यांनी QGIS प्रत्यक्ष प्रॅक्टिकल पद्धतीने करून दाखवले आणि मार्गदर्शन केले, त्याबद्दल महाविद्यालय विभाग प्रमुख सॉरी विभागाच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो. तसेच महाविद्यालयातील स्थानिक व्यवस्थापन सदस्यचे सर्व सदस्य यांचेही मी आभार मानतो. महाविद्यालयातील आर्ट्स फॅकल्टी इन्चार्ज महाले सर, कॉमर्स फॅकल्टीचे इन्चार्ज डॉक्टर ओहल सर माजी प्राचार्य, तसेच सायन्स विभागाचे इन्चार्ज घोरपडे सर, या तिन्ही प्रमुखांचे मी भूगोल विभागाच्या वतीने आभार मानतो. भूगोल विभाग प्रमुख प्राध्यापक केंगर सर यांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली, त्याबद्दल मी त्यांचे व्यक्तिशः आभार मानतो. सर्वात महत्वाचं म्हणजे महाविद्यालयाचे IQAC कोऑर्डिनेटर राहुल पाटील सर यांचेही मी माझ्या भूगोल विभागाच्या वतीने आभार मानतो. आम्हाला टेक्निकल फील्डसाठी मदत करणारे, सातत्याने आमच्या कामाला धावून येणारे कॉमर्स विभागातील BMS विभागातील भूषण ठाकूर सर यांचेही मी विभागाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रम होण्यासाठी जे सुरुवातीपासून आपल्याला स्पीकरचं काम केलेले आहे, सूत्रसंचालन करणाऱ्या प्राध्यापिका डॉक्टर श्रेया पाटील मॅडम यांचेही मी आभार मानतो. वर्कशॉपसाठी उपस्थित असलेले प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक, शिक्षक इतर कर्मचारी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, सर्व नॉन टीचिंग स्टाफ यांनी मोलाचे आम्हाला सहकार्य केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. चुकून कोणाचे आभार राहिले असतील त्यांचे मी आभार मानतो. आणि अध्यक्षाच्या परवानगीने आजचा वर्कशॉप संपले असे मी जाहीर करतो. धन्यवाद. जय कर्मवीर. सरजी फीडबॅक लिंक. यस, फीडबॅक लिंक आपल्या या चॅट बॉक्स मध्ये टाकलेली आहे आणि दुसरी आपल्या ग्रुपवर, सर्व ग्रुपवर टाकली जाईल. रायगड ग्रुप असेल, मुंबई मधील ज्योग्राफर ग्रुप असेल किंवा स्टुडंट ग्रुपवर सुद्धा ही लिंक टाकली जाईल. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. थँक्यू सर. Congratulations.